आज एका घरात रंगणार आहे पती पत्नी और वोच नाट्य. हे नाट्य तुमच्या समोर घेऊन येत आहेत जिच्या कॉमेडीची नाही अन्यत्र शाखा अशी सुभेदारांची विशाखा आणि जिच्या वेडेपणाला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि लेखन व अभिनयाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. म्हणजे काय नाही मला वाटलं साहेब आले ती. एक एक मिनिट तू आता आलेला काय म्हणालीस काय. मला वाटलं साहेब आले म्हणजे प्रसाद आज बुधवार आहे ना मग असा ऑट डेला प्रसाद दुपारचा घरी काय येणार ते येते ती मला आदन मधन भेटाय. काय काय बोलते संगीता तुला कळते का. तू जरा इकडे 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 संगीता इकडे. नाही मी आपली का. नाही राहू दे बाजूला. एक मिनिट एक मिनिट मी 15 दिवस माहेरी काय गेले माझा नवरा तुझा साहेब दुपारचा घरी काय यायला लागलाय हा आणि त्याच्या पुढ्यात तू असा मेरा पी असा नाटक करत होतीस. हे असं कुठलं स्वागत आहे याचा काय अर्थ आहे. साहेबांनी सांगितलंय काय त्यांनी सांगितलंय असं मुजिक बुजिक लावून असं मजा बिजा करत काम करायचा आनंद उठायचा कामाचा. तू मस्तनी सांगते गेल्या रविवारी साहेबांनी मी दोघांनी मिळून जो काय आनंद उठलाय मज्जाच गेली बघा. हलकट नालायक बायको इकडे माहेरी गेले आणि हा तुझ्या पुण्यात नाच करतोय दीच माणूस आहे. खरंच हनीमूनला गेले होते ना तेव्हा 2 तास देवपूजा करत बसला होता आणि आता इथे कामवालीच्या पुण्यात नाचतोय हा माणूस. येऊ दे घरी मी बघते त्याला आता. येऊ दे घरी. ताई साहेब ऐका की ऐका की जरा जरा थंडी अहो तसं नाही हो काय अहो साहेब लय देव माणूस आहे. राहू दे का राहू दे. काय सांगू तुम्हासनी साहेब माझ्यावर कविता बिविता करतात काय एवढं काम मल्यावर कोणी कविता बिविता कोणी करत का. लयच मोठा माणूस अगं काय वाटत का आयुष्यात या माणसानं माझ्यासाठी कधी 4 ओळी दे करडल्या आणि त्याने तुझ्यावर कविता केली कामवाल्या बाईवर कविता केली. येऊ दे त्या बोधल्याला घरी आता. ये पशा तू घरी येतो ताई. ते साहेबांनी सांगा संगी वाट बघून निघून गेली. एक 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 मिनिट थांब जरा एक मिनिट हात लावला. एक मिनिट थांब जरा हे कापड ओळखीच वाटतंय. हे कापड ओळखीच आहे. म्हणजे ते साहेबांनी दिलं मला. लग्नातला शालू आहे. तू शालू पाडून मास्क केला या माणसानं आणि तुला दिला नालायक पैसा. तुम्हाला म्हणलंय का ते टाकाऊ पासून टिकाऊ करून बनवला यो मास्क घरी पैसा. पैसे तुम्ही शांत व्हा. गप्प बसू लांबो. तो मास्क लांबो 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 लांबो. संगी मी आलो. तू का आलीस. आय मीन तू कधी आलीस. वाजव रे वाजव. डान्स आवडला. डान्स आवडला. हो इकडे हो इकडे जोर नको. कही आवडली. कोण आवडली. काय आवडलं तुला. विशु काय बोलते बाई. काय अगदी खोटेपणाचा आ आणतोस तू पशा. या बाईच्या पुढ्यात नाचतोस. या खांडेकर बसा 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 खांडेकर. आपले वडील तिथे गावात पालखी नाचवतात तुम्ही कामवालीच्या बाईच्या समोरच नाचता. लाज वाटते काही. लाज वाटते. शरम वाटते तुला काही. तू कशाबद्दल बोलतेस विषय. नाटक करू नको सर. हिच्या समोर नाचलास की नाही खरं सांग. मी मी हिच्या समोर नाही नाचला. नाही हा तुझ्या पुढ्यात. नाही काय हो काय खोटं बोलताय सा. त्या दिवशी नाही का असं 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 डान्स करून दाखवला असं असं केलं नाही का. अच्छा हे काय हे. त्यांनी शिकवलंय. लांब लांब. अगं विशू मी सांगतोय हा डान्स नाहीये. काय हे योगा. ओ ये योगा. ऍक्च्युली काय आलं आमचं ऑफिसमध्ये ना एम्प्लॉईजसाठी एक वेगळं सेशन ऑर्गनाईज केलेलं म्हणजे माइंड रिलॅक्सेशनसाठी. सो ही पण बिचारी थकते ना म्हणून म्हटलं तू इथं माइंड रिलॅक्स म्हणजे कसं बघ मी तूही करू शकतेस. हे बघ सोपं आहे. हे ना हे डान्सर बाज गेलं. एक मिनटं थांब जरा पुरे. काय रे दुपारचा घरी कसा तू आज. आज ऑट डे आहे ना. तू रोज दुपारचा घरी येतो जेवायला. मी
आज कसा आलास? मी नाहीये. मग आज कसा आलास? अरे हे होत स्ट्रेस. स्ट्रेस झाला मला म्हणून जरा गरमागरम गरगर गरगरलं मला जरास गरगरलं मला म्हणून मी आलो. कसला स्ट्रेस होतो रे तुला? आयुष्यात एवढी मजा चाललेली असताना कसला स्ट्रेस होतो तुला? मजा? कविता कर माझ्यावर. माझ्यावर कविता कर. थोबाडफोड ना. अगं कविता कर माझ्यावर. अशी 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 अचानक नाही. माझ्यावर कविता कर. माझ्यावर कविता कर. बस जोर नको लावू मारी अशी. बस दे कविता कर. अशी नाही प्रसवणार कविता. प्रसवणार? कविता कर. कविता कर. अवकार की साहेब कविता ते नाही का माझ्या केलती. नाव तुझं हाय संगी. काम करतीस लय तुझ्या मेहनत हाय अंगी. कष्ट करून दिया झालाय तुझा चंदन. करतो तुला मी ढोपरा पासून वंदन. ढोपरा पासून नाही कोपरा पासून वंदन. काय शब्द आहेत? काय शब्द आहेत? वा वा छान. तिला त्या कष्टकरी महिलेला कोपरापासून वंदन. तिचा देह कुठला? चंदनाचा. आणि बायकोचा देह कुठला? मैद्याचं पोत. हसतोस काय? हसतोस काय? बायकोचा देह मैद्याचं पोत. ऐकलंय मी फोनवर मित्रांना सांगतोस ते महिलाचं पोत आहे आमचं म्हणून. अरे हा ते फोनवर एकदा बोलताना ऐकलं होतं. काहीतरी बोलत होते ती मंजुलिका हाय म्हणून घरी. कोण? मी मंजुलिका. हा आणि तू कोण? जॉन अब्राहम. काय समजतोस रे स्वतःला? तू माझ्यावर बॉडी शेमिंगचे विनोद करतोस. तू मोठा बॉडी शेप मध्येस रे. गर्दीनं तुडुंब भरलेला डोंबिवलीचा ट्रेनचा डब्बा. गप्प बस. तू त्या बाईवर कविता करतोस आणि मी शांत बसू. मी शांत बसू. काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज? मी तिच्यावर एकटीवर कविता नाही केली आहे. मी सर्व कष्टकरी वर्गावर केली आहे ती. हा म्हणजे जे कष्ट करतात ना त्यांच्यावर आहे ती. म्हणजे त्याच्यातही पण आली असं आहे ती. सगळ्यांची आहे. सगळ्यांसाठी आहे ती. बायको रोज सकाळी 5 उठून तुझ्यासाठी डबा करते. ती नाही होत का रे कष्टकरी महिला? माझ्यावर नाही कविता करता आली तुला? अगं विषय तू पण त्याच्यात आलीस. मी ऍक्च्युली तुझ्यासाठी वेगळी करणार आहे. कर आत्ता. आत्ता कविता कर. अशी अशी कशी येणार ना? कविता कर. मी सांगते बाई साहेब तुम्ही ना 5 मोल करीन व्हा. बरोबर जरा तोंड बंद ठेवून माझ्यासाठी कविता कर. बस बस बसा बसा तुम्हाला रवेल. एवढीच कविता आहे? कविता पुढे. तू एक प्रेमसखी. प्रेमसखी एक. मी एक. अजून किती आहेत? नाही अजून किती आहेत? तसं नाही. सुरुवात नाव सांग मला. मी एक म्हणजे तू एक माझी प्रेमसखी. तूच माझा आधार. तूच माझी सह्याद्री. मी सह्याद्री आहे. मी सह्याद्री एवढी आहे. मी सह्याद्री एवढी आहे. मी सह्याद्री एवढी आहे. असं नाही. ऐक माझं. तू माझा आधार आहेस ना. केवढा पाठिंबा आहे. सह्याद्री सारखा भरभक्कम पाठिंबा आहे. लाज वाटते तुला? आयुष्यभर मरमर केली रे तुमच्यासाठी. पण माझ्या पत्रीनं कायम अवहेलना रे. खांडे करा. काही करा रे तुमच्यासाठी. वडाला प्रदक्षिणा घाला. काही करा. तुमचं लक्ष दुसऱ्या वेलींकडेच असत. चला 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 पार्टी पार्टी पार्टी. अरे हे अरुण कदमचं घर नाही का? ते त्यांना काढा द्यायचा होता. खोकला लागलाय त्यांना. आओ भाऊजी हित या. आओ हित याव. हे ह्यांचंच घर आहे साहेबांचं. द्या तुम्ही बसा पार्टी करा. मी मासे तळून आणते. काय चाललंय? हे काय चाललंय? मासे वगैरे तळायचे? ते त्यांचं ठरलेलं असतं. अहो काय नाही ताई साहेब. ते काय आहे 15 गेले पाडी भाऊजी घरी.
घर येते ती आणि हे मासे घेऊन येते ती मग मी मासे तळतोय आणि मग हे दोघं जण दारू पिते ती आणि मग मला बसवते ती आणि मग दोघं मिळून मेरा पिया घर नाचते ती ते काय चाललंय तू 15 दिवस ऑफिसलाच जात नाही असं आणि इथे येऊन दारू पिता तुम्ही नाचताच नाचता तुला लाज वाटते विश्वा आय एम सॉरी ऐक ना मला सॉरी बरी काय बोलायचं नाही एक मिनिट ए उठ 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 तू ना 3 महिने यायचं रेस माझा पगार कोण दे काही काळजी करू नकोस मी तुला ऍडव्हान्स मध्ये सगळा पगार दे ना काही काळजी करू नकोस काय साहेब लय गोड आहे हो हो हां मी सुद्धा 2 महिने माहेरी जाते आता सगळी घरातली कामं ना तू आणि तुझा हा मित्र ना दोघांनी करायची हीच तुझी शिक्षा विश्व सॉरी ऐक ना विश्व सॉरी साहेब साहेब एवढं सॉरी मागतायत देऊन टाका की त्यासने सॉरी अहो मला बी मागतात रोज सॉरी मी देऊन टाकते गप जरा गप जरा गप पगार तूच करतो सगळा गप